सद्गुरू, यूट्यूबवरचे मी तुमचे एकूण एक व्हिडिओ पाहिलेत. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सांगितलंय त्या सगळ्याशी मी परिचित आहे. परिचित हरकत नाही. तर मला इनर इंजिनिअरिंग प्रोग्राम करणं खरंच गरजेचं आहे. एकदा असं घडलं. शंकरन पिल्ले एकदा ईशाच्या महामुद्रा रेस्टॉरंटमध्ये आला चेन्नईत. त्यानं तो तपशीलवार मेनू पाहिला 5-6 पानांचा. त्यात लिहिलेलं एकूण एक काळजीपूर्वकपणे वाचलं आणि विचारलं, मी तुमचं संपूर्ण मेनू कार्ड वाचलंय, आता खायची गरज आहे का? तुम्हाला माहिती आहे, फक्त मेनू कार्ड वाचणं आणि ते खाणं, त्याला पचवणं, चवीचा आनंद घेणं, शरीरात ते पचवणं, यात फरक आहे. YouTube videos or titillation. YouTube व्हिडिओ हे तुम्हाला गुदगुल्या करण्यासाठी ठीक आहेत, थोड्याशा गुदगुल्या. कारण लोक जीवनाप्रती अजून इतके संवेदनशील नाही आहेत की ते स्वाभाविकपणे अस्तित्वाच्या महान गोष्टींचा शोध घेण्यासाठी इच्छुक असतील. आज मी पाहतोय ते फूड ॲप्स. नववर्ष 2019 सुरुवात करा. एक महिना स्वयंपाकाला सुट्टी द्या, फक्त ऑर्डर करा. एक महिना आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ, दररोज तुम्हाला हवं ते घरपोच देऊ. महिनाभर तुम्हाला स्वयंपाक करण्याची गरज नाही. आपण त्याच दिशेने जात आहोत. जगात सगळीकडे ही एक प्रथाच होत चालली आहे. म्हणून निवड करण्यासाठी त्यांना मेनू कार्ड जरा जास्तच तपशीलवार लागतो. काही असे माणसं आहेत. कोणत्या प्रकारची माणसं बरं? कोणी एक कॉफी पर्सन आहे, कोणी एक चहा पर्सन, कोणी एक ब्लॅक कॉफी पर्सन आहे. अशा प्रकारे कोणाला हे आवडतं, कोणाला ते आवडतं. मी पाहतोय लोकांना निरनिराळ्या गोष्टींची सवय जडली आहे. म्हणून आम्ही कॉफीबद्दलही लिहितो, चहाबद्दल, डोकेदुखीबद्दल, गूढ गोष्टींबद्दल, आध्यात्मिक प्रक्रियेबद्दल सुद्धा, जीवनाबद्दल सुद्धा आणि मृत्यूबद्दल सुद्धाही. कारण एवढा लांब मेनू कार्ड असेल तरच आज आपण सर्वांचं लक्ष वेधून घेऊ शकतो. तर तुम्ही मेनू कार्ड वाचता आणि तुम्हाला वाटतं तुमचं पोषण होत आहे. नाही, ही केदाची बाब आहे. इनर इंजिनिअरिंग ही शास्त्रीय दृष्ट्या रचलेली प्रक्रिया आहे, तुमचं आयुष्य उत्तमरित्या घडवण्यासाठी. तुमच्या डोक्यात उतरवण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ ठीक आहेत, पण तो तुमच्या जीवनाचा एक भाग बनण्यासाठी तुम्हाला एक मजबूत साधना हवी. तुम्हाला एक प्रगल्भ प्रणालीची गरज आहे, जेणेकरून ती तुमच्या जीवन प्रक्रियेचा भाग बनू शकेल, केवळ वैचारिक प्रक्रियेचा भाग नाही.